नमस्कार. कथासागरचा 96 भाग 96 आपण आलेलो आहोत. गेल्याच आठवड्यात मला वाटते भगतसिंग राजगुरू त्यांचा स्मृतिदिन शहीद दिन म्हणून सगळीकडे साजरा झाला. त्यांच्यावर लिहिलेली पुष्पा पेंढारकर या एक अजी आहेत, त्यांची कविता मी तुम्हाला आधी वाचून दाखवते आणि मग आजच्या भागाकडे वळते. तुम्हाला माहीत आहे की दर शनिवारी स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टिकोनातून आपण सगळं बघणार आहोत. त्याचा फायदा तुमचं जनरल नॉलेज वाढण्यातही जसा होणार आहे, उत्तम नागरिक जसे तुम्ही बनण्यास मदत होणार आहे आणि शाळेत अभ्यासामध्येही तुम्हाला याचा मदत होणार आहे. ही जी पुष्पा पेंढारकर आहे त्यांची कविता अशी आहे, छोटीशी आहे. मायभूमी मुक्तीस्तव प्राण अर्पिले, मायभूमी मुक्तीस्तव प्राण अर्पिले, ते शहीद कीर्ती त्यांची सर्व मानिती सर्व मानिती. भगतसिंग राजगुरू अमर जाहले, भगतसिंग राजगुरू अमर जाहले, संगे सहदेव हसत हसत हास चुंबिले. भावबंध भावबंध नाती गोती सहज विसरले, स्वीकारून वीर मरण स्मरणी राहिले स्मरणी राहिले. कष्ट उनी देह अति कष्ट उनी देह अति यज्ञ मांडती, वेदीवर शूरवीर रुधिर सांडती. मायभूमी कंठातील मायभूमी कंठातील रत्नहार जाहले रत्नहार जाहले, रक्षणास सीमेवरी सिद्ध सदा तू. स्वर्गाहून थोर देश हीच संस्कृती, जय जवान मंत्र गोड वानुमी किती. भाट तुझे दश दिशात करती गायना, रणधीरा स्वीकारी मानवंदना मानवंदना. हे झाली ह्या तिघांच्या प्रती आपण वाहिलेली श्रद्धांजली. आणि आज आपण पुढे वळतो स्वातंत्र्यसंग्राम. जरी आपण ब्रिटिश कालावधीमध्ये कॉन्सन्ट्रेट करणार असू तरीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी एकाच भागात आज आपण अनेक असंख्य शेकडो वर्षांचा आढावा घेणार आहोत आणि तो म्हणजे ग्रीक आक्रमण. अगदी सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या पूर्वी 327 बघा, इसवी सनापूर्वी 327 या वेळेला पहिलं आक्रमण भारतावर झालं. अर्थातच तुमच्यापैकी प्रत्येकाला हे नाव माहिती आहे, ॲरिस्टॉटल आणि अलेक्झांडर गुरु शिष्यांची जोडी. आणि आज परत दुसरं एक नाव तुम्हाला आठवण्यात येणार आहे, ते म्हणजे चाणक्य आणि चंद्रगुप्त यांची जोडी, यांचा उल्लेख आजच्या या आपल्या भागामध्ये होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो अलेक्झांडर होता हा बॅबिलॉनचा होता. मॅसिडोनिया इथला तो त्याचा जो राजा होता फिलिप त्याचा हा मुलगा. त्यावेळेला आत्तासारखं रोमन साम्राज्य वगैरे असं काही नव्हतं, त्यांचीच एक स्पार्टा अथेन्स वगैरे हा सगळा भाग होता. आणि डायरस त्यांनी ह्या ग्रीकांना खूप हरवलं होतं आणि मग त्याच्या वडिलांनी फिलिपनी सगळ्या ग्रीक छोट्या छोट्या राजांना एकत्र करण्याचं काम जे हाती घेतलं होतं, तो त्याचा मुलगा हा अलेक्झांडर अत्यंत शूर देखणा गोरापान उंच कुरळे केस नाक अगदी सरळ आणि अतिशय त्याला देवाचा अवतार जसं आपण आपल्याकडे म्हणतो शिवाजीला शिवाजीचा अवतार किंवा भवानीचा प्रसाद तसं ह्याला सगळं मानत असत. अत्यंत शूर एक अवघ्या 33 वर्षाच्या आयुष्यात हा वन ऑफ द लार्जेस्ट एम्पायर त्याचं बनलं तसा हा अलेक्झांडर. अर्थात त्यांनी पहिल्यांदा ग्रीकांना जिंकलं, त्याच्यानंतर अरेबिया इजिप्त सिरिया हा जो सगळा भाग आहे तो जिंकून घेतला. आणि त्याला काय व्हायचं होतं, त्याला आपण ग्रेट का म्हणायचो, आजच्या गोष्टीचं नाव खरं मी काय ठेवलं आहे माहीत आहे का, नॉट अलेक्झांडर द ग्रेट किंवा जीता वो सिकंदर असं नाही तर जीता वो पौरस. कारण बघा हे सगळं त्यांनी जिंकलेलं आहे, हा ऑलरेडी जिंकलेलं आहे. आणि मग तो भारताकडे वळला, त्याला जगज्जेता व्हायचं होतं. जग केवढं आहे तर तेव्हाचं आत्ताची जी आफ्रिका खंड आहे अमेरिका खंड आहे तो लोकांना माहितीच नव्हता. त्यामुळे युरोप आणखीन आशिया मात्र जोडलेला होता तेवढाच एकूण आहे. मात्र तो जगज्जेता शेवटपर्यंत होऊ शकला नाही. मात्र तो भारतामध्ये आला, भारतात गंधार अफगाण पाक आत्ताचा जो भाग आहे हा सगळा पूर्वी भारताचा भाग होता ना, त्या अफगाण पाक हे सगळं करून तो भारतामध्ये आला. आणि तिथे तुम्हाला माहिती अंभी नावाचा एक राजा होता आणि हा अंभी किंवा त्याला दुसऱ्याचं अमरसेन असंही म्हणतात, तो तक्षशिलेचा राजा होता. आणि त्याचे जे वडील होते ते वडिलांना त्यांनी ह्याच्यात टाकलं, तुरुंगात टाकलं आणि त्यांनी ह्याला मदत करायचं मान्य केलं, त्याला बोलवलं. कारण त्याचं पौरुस किंवा पौरस आपण त्याला म्हणतो किंवा पर्वतेश्वर असं त्याचं नाव होतं, कैकय देशाचा हा राजा होता.
त्या मनाने छोटं राज्य होतं याच्याशी वैर होतं त्याचा बदला घेण्यासाठी यांनी अलेक्झांडरला मदत केली. हा सगळा तुम्हाला भाग माहीत आहे. नदी पार करायला कशी केली वगैरे वगैरे या डिटेल उद्यात मी जाणार नाही आहे. परंतु या अलेक्झांडरचा प्रवास काही सहज नव्हता. असंख्य छोटे छोटे राजे, कारण अजून गुप्त चंद्रगुप्त मौर्याचं राज्य स्थापन झालं नव्हतं, पण चाणक्य चंद्रगुप्त त्यांचे जे सगळे तक्षशिलेचे जे सगळे शिष्य होते त्यांना माहिती होतं ग्रीकांचं आक्रमण हा परदेशी आहे, ते योग्य नाही आहे. त्यांनी असंख्य लहान 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 गावामध्ये जाऊन जाऊन लोकांना, त्यामुळे जिथे जिथे जसजसा अलेक्झांडर पुढे पुढे येत होता तसतसा त्याला विरोध होत होता. मात्र सगळ्यात जास्ती त्याला जी लढाई करायला लागली ती पौरसाशी. खरं पाहायला गेलं तर या अलेक्झांडरजवळ किती सेना होती तर असं म्हणतात 350,000 नुसते हत्ती घोडे, 80,000 घोडदळ होतं, 70,000 हाती होते आणि अख्खी पायदळ जे होतं ते 350,000 होतं. एवढ्या मोठ्या सेनेला पौरसाची फक्त 20,000 सेना जी आहे ती सामना देत होती. हा पौरसही म्हातारा वयाने थोडा वयस्कर झालेला होता, पण भरपूर 7 फूट उंचीचा प्रचंड जॅगॅन्टिक असा हा होता. अर्थातच डिटेल आपल्याला युद्धाची कथा न सांगता एवढंच आपण बघूया की प्रथमतः हा जो पौरस त्याचा भाला होता तो इतका तेजस्वी आणि 7 फूट लांब. सामने जेव्हा अलेक्झांडर आणि पौरस आला त्या पौरसाने त्याच्या घोड्यावर मवार केला आणि अलेक्झांडर खाली पडला. अलेक्झांडर याच्या पायाशी आला, माफी मागायला लागला, क्षमा याच्यानं मागायला लागला. पौरसाने त्याला क्षमा केली, सोडून दिलं. मात्र जेव्हा याची वेळ आली, अलेक्झांडरची वेळ आली, तेव्हा त्यांनी त्याला काय विचारलं बघा. त्याला पण आदर वाटत होता, कारण भले अशा प्रकारे झालं असेल तरीसुद्धा आदर वाटत होता की हा राजाने आपल्याशी लढाई केली, कसं वागू मी तुला. त्याला अटक केली, तेव्हा विचारलं थोड्याने पारडं फिरलं. पौरस हरला, युद्धामध्ये हरला, त्यांनी विचारलं कसं वागू राजानी, एका राजाने दुसऱ्या राजाला कसं वागवावं, तसं तुम्हाला वागव, असं बाणेदार उत्तर या पौरसाने दिलं. अर्थातच पौरसाला त्याचं राज्य, आजूबाजूचा काही भाग हा त्यांनी परत सोपवला. कशासाठी सोपवला? कारभार बघण्यासाठी. या अंभीला तक्षशिलेचा कारभार सांभाळण्यासाठी म्हणून नेमलं. जसे आपण सरदार वगैरे नेमतो ना, वजीर वगैरे नेमतो, असं नेमलं. जिंकलेल्या इतर भागावर कोणाकोणाला नेमत गेला. मात्र परत फिरताना आता काय झालं होतं बघा, घरापासून त्याची जी सगळी माणसं होती एवढा भाग जिंकत आलेला आहे ना, तो ती कंटाळली होती. आता त्यांना मायविदेशी जायचं होतं, युद्धामध्ये त्यांची माणसं, त्यांचीही नुकसान होतं, त्यांची माणसं मरत होती. ती आता मागे म्हणायला लागली की आम्हाला परत जायचं आहे, आता आम्हाला नाही लढायचं आहे. याच वेळेला एक छोटं राज्य, छोटीशी गढी होती, खूप मोठं राज्यसुद्धा नव्हतं, पण ती गढी घ्यायची आणि मग मागे फिरायचं. मात्र ही जी गढी होती ती गढी त्याला घेता आली नाही. म्हणजे तो सुरुवातीला सैन्य स्वतःच त्याच्या पुढे गेला, गढी वर चढला. गढी वर चढायला सुद्धा त्याला कितीतरी वेळ लागत होता, वरून बाणांचा वर्षाव होत होता. मात्र शेवटी तो गेला, उडी मारली आणि त्याच वेळेला एक बाण येऊन त्याच्या ह्याच्यात घुसला. आणि असं म्हणतात की त्या बाण्याचं इन्फेक्शन त्याला झालं. पण याच्यानंतर तो परत फिरला. परत फिरताना रस्ता अर्थातच साधा सोपा नव्हता. असंख्य सैनिक त्याचे मारले गेले आणि अर्थातच पलीकडे गेल्यानंतर 2-3 वर्षामध्येच याचा अंत झाला. याचा अंत झाल्यानंतर अर्थातच ज्यांनी ज्यांनी इथे रक्षक नेमले होते ते सगळेजण काय उठले, खवळून उठले. त्यांनी बंड केलं आणि हे बंड समवण्यासाठी, आपण जो जिंकलेला प्रदेश आहे तो परत ताब्यात ठेवण्यासाठी त्याचा एक सेल्युकस नावाचा जो जनरल होता तो चालून आला. आता मात्र परिस्थिती पालटली होती. छोटी छोटी राज्य नव्हती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य आणि मगधाचा जो राजा होता त्याला अर्थातच हरवलं होतं आणि मौर्य साम्राज्य आता आलेलं होतं. त्यामुळे ह्याला सेल्युकसला त्याच्या 305 हा आलेला होता, नाही सॉरी, मौर्याचा उदय झाला 305. सेल्युकस जेव्हा चालून आला तेव्हा -292 ते -281 असा ह्याचा काळ. आणि हा जो मौर्य बोलले तो सुद्धा मी हा 305 BC असंच बोलती आहे. हा जो चालून आला दोघांची सेना समोरासमोर टाकली. सामान्यांचा आजूबाजूंच्यांचा त्याला बिलकुल या सेल्युकसला साथ नव्हतीच नव्हती. त्याची मुलगी जी होती चंद्रगुप्ताच्या प्रेमात पडली आणि अर्थातच कित्येक महिने थांबून सेना कंटाळली. या मुलीचं लग्न त्यांनी चंद्रगुप्त मौर्याशी लावून दिलं. मात्र चाणक्याने अट घातली की हिचा मुलगा किंवा हिचा जो कोण असेल त्याला गादी मात्र मिळणार नाही आहे. तिने ती अट मान्य केली आणि नवीनच एक ग्रीक आणि मौर्य अशा प्रकारची संस्कृती आता भारतामध्ये नांदायला लागली. मी म्हणतात असं हे ग्रीक तोडफोड किंवा धर्मपरिवर्तन असा त्यांचा हेतू नव्हता. मात्र त्यांचा सगळ्यात मोठा ब्राह्मण आणि ऋषीमुनी, कारण ऋषीमुनी आणि ब्राह्मण यांचं मात्र त्याला वाटत होतं की हे भडकवत आहेत लोकांना माझ्या विरुद्ध. त्यांना मात्र त्यांनी काही जणांना मारलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं, मधला असाच काळ गेला, -222 ते 180 हा काळ.
डेमेट्रियस नावाचा हा जो बॅक्ट्रेरियन राजा होता तो आता चालून आला, आणि त्याच्याबरोबर मिनँडर नावाचा त्याचा एक सरदार तोही चालून आला. आणि कारण मधल्या काळामध्ये परत एकदा चंद्रगुप्त मौर्याच्या पाठोपाठ गादीवर आला होता बिंबिसार राजा अशोक, आणि नंतरच्या अशोकाने मग बुद्ध धर्म स्वीकारला. त्याच्यानंतर मौर्य साम्राज्य तुकडे तुकडे झालं. बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे त्यांची आपण ज्याला काय म्हणतो एक वीरवृत्ती विजिगीषुवृत्ती ती नाहीशी झाली होती, आणि अत्यंत जिकडे तिकडे मठ स्थापन झाले होते, अहिंसा पराकोटीची पोचली होती. आपण आपल्या दुसऱ्या सोम बुधवारच्या ह्याच्यामध्ये ह्या अशा काही कथा बघू त्यांच्या की किती पराकोटीची अहिंसा आणि काय सगळं जे झालं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की जो शेवटचा राजा होता त्याच्या काळामध्ये तर त्याचं नाव होतं बृहद्रथ असं ह्याचं नाव होतं. याच्या काळामध्ये तर अर्थातच काय होत होतं तर हे जे नवीन मौर्य आणि ग्रीक संस्कृती जी जन्माला आलेली होती त्याच्यामधले असंख्य ग्रीक लोक बौद्धांच्या वेशामध्ये मठामध्ये आश्रम मिळत असे, ते देशविरोधी काम करत होती, जिकडे तिकडे फूट पाडायची, राजाच्या विरुद्ध फितवायचं, परत एकदा ग्रीक साम्राज्य स्थापन करायचं. आणि चक्क हा जो निघाला ग्रीकवरून तर पाटलीपुत्रपर्यंत कुठेही त्याला कोणी अडवलंच नाही, कारण सगळ्यांनीच बुद्ध धर्म स्वीकारलेला असा हे सगळा प्रकार होता. अशा वेळेला तिथला त्याचा जो एक सरदार होता तो सरदार पुष्य मित्र शुंग हा आता उठला. तो म्हणाला असा राजा चालणार नाही, कारण त्याच्या देशाचं नुकसान आहे, भारतवर्षाचं नुकसान आहे. त्यांनी अर्थातच लढाई त्याला हरवलं, सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली, आणि पहिलं काय केलं असेल आपली सेना विजिगीषू वृत्ती वैदिक धर्म याला त्यांनी खूप बढावा दिला. दुसरी त्यांनी जो गोष्ट कोणती केली असेल तर त्यांनी हे जे सगळे बुद्ध मठ होते ज्यांनी त्या आश्रय दिला होता ग्रीकांना त्या सगळ्यांना शासन केलं आणि प्रचंड सेना पुन्हा उभारली, सगळ्या लोकांना एकत्र केलं. आणि त्याच्यानंतर अर्थातच ह्या डेमेट्रियस आणि मिनँडर ह्यांच्यावर चालून गेला, त्यांच्या दोघांचं युद्ध झालं. त्याच्यात अक्षर कोण जिंकला असेल तुम्हाला सांगायला नको, अर्थातच हा जो पुष्यमित्र शुंग हा जिंकला. नंतर त्याने अश्वमेध यज्ञसुद्धा केला, 36 वर्ष राज्य केलं, आणि परत एकदा अख्खं भारतवर्ष बघा यांचा पराभव केलेला आहे ग्रीकांचा. मात्र आणखीन एक त्यावेळेला घडलं, हा जो मिनँडर होता तो म्हणजेच मिलिंद, मला वाटते मिलिंद हे नाव आपल्याला मिलिंद पन्ना नावाचं त्याचं एक गीत पण प्रसिद्ध आहे, यांनी तर स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला. कारण आता ग्रीकमध्ये आणखीन ग्रीसमध्ये काय झालं होतं बघा, शक खून याच्या नंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण वळणार आहोत, हे सगळे चालून यायला लागले होते. आणि जे शक होते हे अत्यंत रानटी होते, म्हणजे माणसं मारून त्यांच्या कवटीमधून दारू पिणं, फक्त घोड्यावर बसायचं, वेग हा त्यांचा हे होता. त्यांनी ग्रीसमध्येच या ग्रीकांचं पारिपत्य केलेलं होतं. ग्रीकांची स्थिती आता अशी झाली की आपली मातृभूमी राहिली नाही, भारतामध्ये राहायचं. तर आता हा नवीन पुष्यमित्र नावाचा नवा सामर्थ्यवान राजा झालेला आहे. मग हे जे सगळे ग्रीक होते त्या ग्रीक लोकांनी काहींनी वैदिक धर्म स्वीकारला, काहींनी बुद्ध धर्म स्वीकारला, आणि अर्थातच हा मिलिंद जो आपण म्हणतोय हा तर बुद्धच झाला. आणि अक्षरशः सगळं जे काही होतं म्हणजे एक ग्रीक ही छोटे छोटे कुठतरी राज्य असतील ते एवढंच कशाला, आजही जर तुम्ही ह्याच्यात गेलात म्हणजे आपल्याला पाकिस्तानचा जो गिलगिट बल्टिस्तानचा भाग आहे तो की आपल्याकडचा लेह लडाखचा भाग आहे तो, तर अगदी दूरवरच्या खेड्यापाड्यामध्ये पहाडी भागामध्ये तुम्हाला अशीच परत ग्रीक ठेवणीची माणसं दिसतात. आणि ते अभिमानाने सांगतात की अलेक्झांडरच्या बरोबर आम्ही भारतात आलो आहे बरं का. तेव्हा हे ग्रीक हे मिसळून गेले, काही खालती दक्षिणेत सरकले समुद्र किनाऱ्या किनाऱ्यांनी. कोणी कोणी म्हणतात की त्याच्यातून जी ग्रीक मौर्य जी नवीन एक भारत संस्कृती निर्माण झाली त्याच्यामधूनच जाट आणि राजपूतांचा उदय झाला, असे वेगवेगळ्या थेरीज मांडल्या जातात. आपण इकडे नको बघूया, पण एवढंच बघूया की ग्रीक आता नावालाच उरले नाही, त्यांच्या देशातच नाही, म्हणजे इथे राहिले, त्यांनी इथे राहणं पसंत केलं, मात्र वैदिक किंवा बौद्ध धर्म स्वीकारला. आणि अर्थातच हे जे ग्रीकांचं जे आक्रमण होतं हे इसवी सणाच्या पूर्वी झालेलं आहे. मात्र परत एकदा बघा, त्यांनी देवळांची तोडफोड केलेली नाही, माणसांना वाटवलेलं नाही. लढाईमध्ये काय मारामारी झाली असेल, सैनिक मेले असेल, तो भाग वेगळा, परंतु भारतीय राजे म्हणजे आपल्याला जे सारखं सांगितलं जातं की तुम्ही नेहमी हरणारे आहात हरणारे आहात हरणारे आहात असं नाही आहे, असं नाही आहे. हे पटवण्यासाठी ह्या धांडोळा घेतला, फक्त शेकडो वर्षांचा इतिहास थोडक्यात सांगितला तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी की पुष्पमित्र काय, चंद्रगुप्त काय, अंभी ज्यांनी बोलवलं होतं तोही नंतर बदलला, कारण चाणक्य
आणि त्याची जी बहीण होती अलका, जी त्याच्या राजधानीतून नंतर निघून गेली होती, चाणक्याकडे आली होती, त्याने त्याचं मतपरिवर्तन केलं आणि तो अंभीसुद्धा नंतर चंद्रगुप्ताला मिळालेला आहे. खूप मोठं साम्राज्य, त्याचं जे सगळं साम्राज्य होतं ते किती मोठं होतं बघा, तर जवळजवळ अफगाणपासून ते खालती दक्षिणेपर्यंत यांचं सगळं साम्राज्य पसरलेलं होतं. एवढं मोठं भारतीय साम्राज्य या त्यावेळच्या भारतीय लोकांनी स्थापन केलेलं होतं. तेव्हा अशी ही स्वातंत्र्याची कथा.